दक्षिण भारतात चेन्नईत वर्धानावाचं वादळ धडकलं, ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगानं वारे वाहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे इथून पुढचे 2 तास धोक्याचे असल्याचं सांगण्यात येत आहे। सतर्कतेचा इशारा म्हणून एनडीआरएफच्या 20 तुकड्या तमिळनाडूच्या समुद्रकिनारी तैनात करण्यात आल्या आहेत। पूर्वी सकाळी 11 वाजल्यापासून पाऊसही पडतोय। समुद्राच्या लाटांची उंची 1 मीटरनं वाढेल असाही अंदाज आहे। चेन्नई शहर, कांचीपुरम जिल्हा आणि तिरुवल्लूर जिल्ह्यातल्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। घरात पुरेसा किराणा माल भरून ठेवा, गरज असल्याशिवाय घराबाहेर पडूच नका अशा सूचना स्थानिकांना देण्यात आल्या आहेत। चेन्नई आणि परिसरातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। खासगी संस्थांनी आज कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी किंवा त्यांनी घरातून काम करावं, तशी त्यांना मुभा द्यावी असं आवाहन सरकारनं केलं आहे। चेन्नईच्या काही किलोमीटर परिसरात हे वादळ धडकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। वर्धा हा उर्दू शब्द आहे, इंग्रजीत त्याचा अर्थ रेड रोज अर्थात लाल गुलाब असा होतो। तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललितांच्या निधनानं तमिळनाडू शोकसागरात बुडाला आहे। त्यांच्या निधनाच्या धक्क्यानं आतापर्यंत 470 जणांचा मृत्यू झाला। या सगळ्या मृतांच्या वारसांना 3 लाखांची मदत देण्यात येणार आहे। एआयएडीएमके पक्षाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली। कालपर्यंत हा आकडा 280 घरात होता। दरम्यान जयललिता यांची मैत्रीण शशिकला यांच्या हाती पक्षाची सूत्रं अधिकृतपणे जातील अशी शक्यता आहे। त्यांनी तशा हालचाली सुरू केल्या। शशिकला यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी याकरता पक्षातले ज्येष्ठ नेते आग्रही आहेत, त्यामुळे याबाबतची औपचारिकता लवकरच। 1 एप्रिल 2017 पासून देशात GST करप्रणाली लागू होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली। दुपारी GST काउन्सिलची 6वी महत्वाची बैठक अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीत पार पडली। या बैठकीतही GST आवश्यक असणाऱ्या 3 कायद्यांच्या मसुद्यावर एकमत तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यावेळी केरळ आणि तमिळनाडू 1 एप्रिल 2017 डेडलाईन पाळण्यामध्ये असमर्थ होत असं त्यांनी सांगितलं। या बैठकीत एकमत होऊ न शकल्यानं पुढची बैठक 22 आणि 23 डिसेंबरला बोलवण्यात आली। त्यामुळे संसदेच्या चालू अधिवेशनात GST आवश्यक 3 कायदे पास होणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालंय। GST लागू झाल्यानंतर त्याविषयीच्या प्रशासकीय अधिकारांबाबत केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये मतभेद आहेत। छोटे व्यापारी आणि किरकोळ सेवा देणाऱ्यांना कर विवरणाचं मूल्यमापन कुणी करायचं आहे याविषयीचा तिढा सोडवण्यात यश आलेला नाही। त्यामुळे आता GST लागू होण्याकरता 2017 उजाडण्याची शक्यता वर्तवण्यात येईल। देशामधल्या सिंगल मदर्सना दिलासा देण्याकरता सरकारनं कायद्यात सुधारणा करण्याकरता पावलं उचलण्याचा निर्णय घेतला। अविवाहित किंवा विवाहित दोन्ही परिस्थितीत कायदेशीर गर्भपाताच्या अटी शिथिल करण्याकरता कायद्यात बदल करण्यात येणार आहे। यासंबंधीचा मसुदा महिला आणि बालकल्याण विभागानं कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठवला आहे। सध्याच्या गर्भपात कायद्यातल्या बदलासाठी वेगळं विधेयक तयार करण्यात आलं आहे। विधेयकानुसार सिंगल मदर्सच्या बाबतीत अनपेक्षित गर्भधारणा किंवा गर्भनिरोधकांच्या अपरिणामकारकतेमुळं गर्भधारणा झाल्यास स्त्रियांना कायदेशीर पद्धतीनं गर्भपात करता येणार आहे। हिवाळी अधिवेशन संपल्यावर कॅबिनेट या मसुद्याला मंजुरी देईल अशी माहिती मिळते। याच मसुद्यात गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाच्या वाढीत दोष असल्यास कुठल्याही ठिकाणी गर्भपात करणं शक्य होणार आहे। सध्याच्या कायदेशीर तरतुदीनुसार 20 आठवड्यांनंतर गर्भपात करणं बेकायदेशीर आहे। नव्या विधेयकांचं अनेक समाजशास्त्रज्ञांनी स्वागत केलं आहे। नाशिकमध्ये कोट्यवधींच्या नोटा बदलणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेण्यात आलेले दोघंही राजकीय पक्षाशी संबंधित आहे। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात आयकर विभागाची अनेक प्रतिष्ठितांवरती नजर आहे। सुरतमध्ये 4 जणांना पकडण्यात आलं होतं, त्या पार्श्वभूमीवरती राज्यभरातल्या आयकर विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले। देशामध्ये कॅशलेस हा शब्द सध्या परवलीचा शब्द बनला। लोकांना कॅशलेस सुविधा देण्याकरता आता सरकारी यंत्रणांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबईची परिवहन सेवा बेस्टचा प्रवास देखील कॅशलेस झाला आहे। रिडलर्स नावाच्या ॲपच्या मदतीनं आता बेस्टचं तिकीट काढता येऊ लागले, त्यामुळं प्रवाशांना ही सुविधा आता वापरायला मिळणार आहे। अनेक प्रवाशांनी ही सुविधा वापरायला सुरुवात केली आहे। येत्या काही दिवसात देशांतर्गत प्रवास महागड्याची शक्यता आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त अधिभार लावण्याचा रेल्वे मंत्र्यांचा विचार आहे। सुरक्षिततेकरता वेगळी गंगाजळी तयार करण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयानं फेटाळून लावल्यानं आता सेस लावून प्रवासी सुरक्षा बळकट करण्याची योजना तयार करण्यात येते आहे।
नव्या प्रस्तावानुसार जो अधिभार लावण्यात येईल तो रुळांचं मजबूतीकरण, सिग्नल यंत्रणांचं आधुनिकीकरण आणि मानवरहित रेल्वे फाटकं नाहीशी करण्याकरता वापरण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयानं अर्थ मंत्रालयाकडे प्रवासी सुरक्षेकरता 1,19,183 कोटी रुपयांची विशेष गंगाजळी मागितली होती, पण अर्थ मंत्रालयानं या प्रस्तावातील फक्त 25% रक्कम देण्यास मान्यता दिली. शिवाय उरलेली 75% रक्कम रेल्वेनं स्वतः उभी करावी असं सुचवण्यात आलंय. त्यामुळे आता सेकंड क्लास स्लीपर, AC 3 टायर, AC 2 टायर आणि AC 1 क्लास अशा सर्वच प्रवाशांवरती सुरक्षा अधिभार लावण्याची तयारी सुरू झाली. गेल्या 2 दिवसात पुण्याच्या किमान तापमानात घट झाली. थंडीनं पुणेकरांना हुडहुडी भरली. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत असला तरी संध्याकाळनंतर थंडी चांगलीच अनुभवायला मिळते. पुण्यात आज पहाटे 8.9° सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. रविवारी पुण्याचं तापमान 8.3° सेल्सिअस होतं. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे 1-2 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तिकडे नाशिक आणि निफाडमध्ये थंडीचा कडाका कायम आहे. आज पहाटे निफाडचं तापमान 7.6° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तिकडे नगर आणि महाबळेश्वरमध्येही पारा अनुक्रमे 7.8 आणि 7.2° अंशांवर पोहोचला आहे. त्याचवेळी राज्यामध्ये वातावरण ढगाळ होण्यास सुरुवात झाली. पुढच्या 2 दिवस पुणे आणि परिसरात तापमानात वाढ अपेक्षित आहे. दरम्यान 14 आणि 15 डिसेंबर रोजी पुणे आणि परिसरात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. काही महिन्यांपूर्वी 2,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत तुरडाळीचे भाव गेल्यानं अनेकांच्या ताटातून तुरडाळ गायब झाली होती. मात्र तुरडाळीचे भाव कमालीचे गडगडले असून शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर आता मिळतोय. गेल्या वर्षी तुरीला चांगला भाव आल्यानं शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात तूर लावली. त्यात पाऊस काळ चांगला झाला, त्यामुळे तुरीचं पीक जोमात आलं. परिणामी सध्या बाजारात तुरीची आवक वाढली, त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमी भावापेक्षा तुरीला कमी भाव मिळतोय. त्यामुळे तुरीच्या किरकोळ बाजारातले दरही गडगडणार आहेत. तुरीच्या बाजारात देशात प्रसिद्ध असलेल्या लातूरच्या मार्केटमध्ये सध्या दररोज 1,000 क्विंटल तुरीची आवक होते. शेतकऱ्यांना कमीत कमी 5,200 ते जास्तीत जास्त 5,700 रुपये प्रति क्विंटल तुरीला भाव मिळतोय. एकूणच तुरीचं उत्पादन जास्त झाल्यानं याचा मोठा फटका बळीराजाला बसला. आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं अडचणीत आलेल्या अजित पवारांनी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना जपून बोलण्याचा टोला हाणलाय. मंत्रीपदावर असताना जानकरांनी अनेक बेताल वक्तव्य केले आहेत, आपल्या समोरच्या अडचणी वाढवल्यात. त्याचा धागा पकडत अजित पवारांनी जानकरांवर टीकास्त्र सोडले. मंत्रीपदावर आल्यावर जनतेची कामं करा, समाजाला दिलेलं आश्वासन पूर्ण करा, महत्वाच्या पदावर बसल्यावर जपूनच बोलावं लागतं. एकदा मी याचा अनुभव घेतला, यासाठी मी चव्हाण साहेबांच्या स्मारकाजवळ आत्मक्लेश केलाय, त्यामुळे जरा जपून वागा असा सल्ला अजित पवारांनी महादेव जानकर यांना दिलाय. लोकांना जे सांगितलंय ते पूर्ण करा. बारामतीची वाट लावायची का नाही ती बारामतीकर ठरवतील. पर्वतर परळीला शिवेज दिले. अरे शिवेजेला मंत्री केलंय का लोकांची कामं करायला मंत्री केलंय? पर्वतर कुणाला तरी अधिकाऱ्यालाच दम दिला. काल मला कोणी सांगितलं की निवडणूक आयोगाच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही पद्धत, अरे फार महत्वाच्या पदावर बसल्यावर फार डोकं शांत ठेवून बोलावं लागते बाबा. मी अनुभव घेतलाय बाबा. धुळे जिल्ह्यामधल्या मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेरजवळ ट्रकनं तिघांना चिरडलंय. पळासनेर गावाजवळ सदर घटनेत मयत मुकेश पावरा, भाऊसिंग भिल हे त्यांच्या मित्रांबरोबर उभे होते, त्यावेळी इंदूरकडून येणाऱ्या ट्रकनं त्यांना चिरडलंय. अपघातात एक अज्ञात चालकही चिरडला गेला. सुदैवानं काही जणांना ट्रकचा ताबा सुटण्याचं एक लक्षात आलं आणि त्यांनी तिथून पळ काढला, त्यांचा जीव वाचला. अन्यथा अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला असता. अपघात होताच ट्रक पलटला. ग्रामस्थांनी जखमींना आर्थिक सहाय्य करून उपचाराकरता धुळ्याला हलवलं. मुंबईमध्ये रविवारी रात्री 8 च्या सुमाराला एका वृद्धाची हत्या झाली. कांदिवली पश्चिमेला राहणाऱ्या मथुरादास रोडवरच्या प्रीतिम इमारतीत हा खून झालाय. देवेंद्र दोषी असं मृत वृद्धाचं नाव आहे. त्यांच्या स्वतःच्या घरात चाकून वार करून हत्या करण्यात आली. कौटुंबिक कलहानं 2 मुलं आणि त्यांची पत्नी त्यांच्यापासून गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत होते. पोलिसांनी इमारतीतलं CCTV फुटेज ताब्यात घेतलंय आणि पुढचा तपास सुरू केलाय. 401 में वो रहते थे, उनकी एज 65 है, दोषी उनका सरनेम है और उनका मर्डर हुआ है. यहाँ पर थ्रोट के ऊपर और आँखों के ऊपर यहाँ पर मेजर इंजरी है, खून भी काफ़ी गिरा था और एक केस ऑफ मर्डर है
इसके बारे में आगे हम लोग पूरी जांच कर रहे हैं। वर्तमानपत्रामध्ये पॅक केलेले पदार्थ हे भारतीयांच्या शरीरात हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं FSSI या संस्थेनं म्हटलंय। द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडिया या संस्थेने याबाबतीत संशोधन केलं। प्रामुख्याने रस्त्यावर जे पदार्थ मिळतात ते वर्तमानपत्रात पॅक करून दिले जातात। या पदार्थांना खाण्यामुळं कॅन्सरही होऊ शकतो असं या संस्थेनं म्हटलं। पदार्थ पॅक करण्याकरता वर्तमानपत्रांचा वापर टाळा अशा सूचना करण्यात येणार आहे। वर्तमानपत्रांच्या छपाई करता जी शाई वापरली जाते ती अत्यंत हानिकारक असते, त्यामुळं पदार्थ पॅक करण्याकरता वर्तमानपत्र टाळण्याचं आवाहन केलं जातं। शिर्डीत आता साई दर्शन टाइम दर्शन होणार आहे। या नव्या योजनेचं आज उद्घाटन करण्यात आलं। बायोमॅट्रिक पद्धतीनं भाविकांना दर्शन देण्यात येईल। भक्तांचा दर्शन रांगेतला वेळ वाचावा याकरता हा निर्णय घेण्यात आला। बायोमेट्रिक पद्धतीनं प्रत्येक भक्ताला पास मिळणार आहे। हा पास पूर्णपणे मोफत आहे। या पद्धतीमुळे दर्शनाच्या रांगा बंद होणार आहेत। सामान्य भक्तगणांना या पासद्वारे यापुढे साई दर्शन होईल। सशुल्क आणि VIP दर्शनाच्या नियमात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। ठाण्याच्या बाळकुंभ परिसरात पिरामल रियाल्टीच्या वतीनं वार्षिक फ्लॉवर शोचं आयोजन करण्यात आलं आहे। बाळकुंभ परिसरातल्या 32 एकरच्या जागेत हा शो आहे। 17 ते 18 डिसेंबर दरम्यान या शोचा आनंद ठाणेकर घेऊ शकतात। ठाणेकरांना हा शो मोफत आहे, मात्र त्यासाठी पूर्वी नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती आयोजक डॉक्टर स्वाती पिरामल यांनी दिली। फुलांच्या माध्यमातून विविध घटना इथं साकार केल्या जाणार आहेत। यंदाच्या शोमध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या चंपारण्य सत्याग्रहाचा गौरव होणार आहे। त्यात छोट्या निळ्या रंगाच्या फुलांचा वापर करण्यात आला। नायजेरियाच्या ओयोत एका चर्चचं छप्पर पडून 160 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत। चर्चमध्ये अनेक जण प्रार्थना करत असताना अपघात घडला। अपघातातल्या मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली। राज्यपालांनी चर्च बनवणाऱ्या ठेकेदाराला लवकरच अटक करण्यात यावी असे आदेश दिले। नायजेरियात झालेल्या 2 आत्मघातकी हल्ल्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झालेत। अद्यापही या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही, मात्र बोको हरामच्या संदेशानुसार या हल्ल्यात 2 अल्पवयीन मुलींचा सहभाग असल्याचं पुढे आलं। आफ्रिकी देश गांबियाचे राष्ट्रपती याहया जमेह यांनी निवडणूक निकालाला कोर्टात आव्हान देणार असं म्हटलंय। निवडणुकीत त्यांना हार पत्करावी लागली होती। 1 डिसेंबरला निकाल लागल्यानंतर मात्र जमेह यांनी ही हार स्वीकारली होती, मात्र आता पक्षानं निकालात काहीतरी गडबड असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला। याहया जमेह गेले 22 वर्ष गांबियाचे राष्ट्रपती आहेत। तुर्कस्तानचे पंतप्रधान बिन अली यिल्दिरिम यांनी बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या लोकांची रुग्णालयात भेट घेतली। या मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं। या हल्ल्याची जबाबदारी घेतलेल्या कुर्दिश मुलांचा बदला घेण्याचं आश्वासनही प्रशासनानं दिलं। तुर्कस्तान स्टेडियमच्या बाहेर हल्ला झाला, यात 38 लोकांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर स्थानिक लोकांनी कॅन्डल मार्च काढून मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली। मोसुलमध्ये आयसिसशी लढा देणाऱ्या सैन्यानं दावा केला आहे की मोसुलच्या पूर्वेकडच्या अल्नूर भाग आपल्या ताब्यात आला। इतकंच नाही तर संपूर्ण मोसुलवर लवकरात लवकर ताबा मिळवण्याचा विश्वासही सैन्यानं व्यक्त केला। दरम्यान स्थानिक नागरिकांचे मात्र खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होत आहेत। सिरियाच्या पाल्मारामध्ये रशिया समर्थित सिरियारी सेना आणि आयसिसच्या संघटनेत जोरदार लढाई होती। रशिया आणि सिरियन सैन्याच्या हल्ल्याला आयसिसनं जोरदार प्रत्युत्तर दिल्याचा दावा आयसिसच्या न्यूज एजन्सी अमाकनं केला आहे। मिस्रच्या पंतप्रधानांनी काहिरात झालेल्या चर्च बॉम्ब हल्ल्याबाबत खेद व्यक्त केला आणि भविष्यात अशा प्रकारचे हल्ले न होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली। काहिरात सेंट मार्कच्या कॉप्टिक ख्रिश्चन चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाला, यात 24 लोकांचा मृत्यू झाला तर 49 जण जखमी झाले होते। पोप फ्रान्सिस यांनी आपल्या साप्ताहिक प्रार्थना सभेत तुर्कस्तान इजिप्त आणि सोमालियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांबाबत दुःख व्यक्त केलं आणि संबंधित शासनाला शांतता कायम राखण्याचं आवाहन केलं। तसंच सिरियात शांततेकरता
विशेष प्रयत्न करा असं आवाहन ही पोप यांनी केलं. स्वित्झर्लंडमध्ये जगातला सगळ्यात मोठा बोगदा वाहतुकीकरता खुला करण्यात आलाय. भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी 11:39 या बोगद्यातून पहिली ट्रेन रवाना झाली. झ्युरिच आणि लुगाना शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गांवर हा तब्बल 57 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात आलाय. बोगदा बांधण्याकरता 1.80 कोटी खर्च करण्यात आले. बोगदा तयार व्हायला तब्बल 17 वर्ष लागली. मुंबई टेस्टमध्ये टीम इंडियानं इंग्लंडचा एक इनिंग आणि 36 रन्सनं धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियानं इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजवरही कब्जा केला. अश्विन आणि जडेजाच्या स्पेन माऱ्यासमोर इंग्लिश बॅट्समन सफशेल अपयशी ठरले आणि इंग्लंडची टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 195 रन्सवरती ऑल आऊट झाली. अश्विननं या मॅचमध्ये सर्वाधिक 12 विकेट्स घेत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली, तर जडेजानं 6 विकेट्स घेत अश्विनला मोलाची साथ दिली. 235 रन्स करणारा कॅप्टन कोहली विजयाचा शिल्पकार ठरला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.